ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. रत्नागिरीत आज हाय व्होल्टेज सभांचा दिवस असणार आहे. मनसे आणि उद्धव ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एकाच वेळेला रत्नागिरीत सभा असणार आहे. विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे प्रचाराच्या मैदानात या ठिकाणी उतरताना पाहायला मिळणार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत हे उद्धव ठाकरे गटाकडून या ठिकाणी उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे हे या ठिकाणी मैदानात उतरताना पाहायला मिळणार आहेत. रत्नागिरीच्या जलतरण तलावाच्या मैदानात ठाकरे या प्रचाराचा शड्डू जो आहे तो या ठिकाणी ठोकताना पाहायला मिळणार आहेत. खऱ्या तुम्ही बघू शकता की जलतरण तलावाच्या बाजूला हा जो हे जे मैदान आहे या मैदानामध्ये आजच्या संध्याकाळच्या 6 सभेची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे. उद्धव ठाकरे गटाचे सुद्धा दिग्गज नेते या सभेला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. स्वतः उद्धव ठाकरे या सभेला संध्याकाळी 6 संबोधित करतील आणि खऱ्या अर्थानं कोकणामधून पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात ते या ठिकाणी प्रचार करताना पाहायला मिळतील. खूप मोठ्या संख्येनं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभेला कार्यकर्ते येतील असा अंदाज जो आहे तो उद्धव ठाकरे गटाकडून वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं एकीकडे मनसेची सभा तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची सभा, त्यामुळं आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खऱ्या अर्थानं सभांचा या ठिकाणी धडाका पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.